चोरट्यांनी मुख्य बाजारपेठ परिसराला लक्ष्य करत नव्या पेठेतील रोनक क्रिएशनचं दुकान फोडून 41,000 रोकड लंपास करत पोलिसांसमोर कडवं आव्हान निर्माण केलंय. दक्षिण कसबा परिसरात चोरट्यांनी 24 तोळे सोने लंपास केल्याची घटना ताजी असताना बुधवारी नव्या पेठेतील रोनक क्रिएशन या दुकानावर डल्ला मारत चोरट्यांनी 41,000 रुपयांची रोकड लंपास केली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. चोरीची खबर लागताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी आपल्या फौजपाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. बोटांचे ठसे श्वान पथकाचा अंदाज यावेळी घेण्यात आला. रात्रीच्या सुमारास चित्राव अपार्टमेंटच्या गच्चीवरून चोरट्यांनी रोनक क्रिएशनमध्ये प्रवेश केला आणि 41,000 रोकड लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान रात्रीच्या वेळेस दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवण्यात आल्याची बाबही समोर आली आहे. चोरीच्या सातत्यानं घडणाऱ्या घटनांनी पोलीस मात्र चक्रावून गेलेत. दुकानात शोध घेतला तर चोर गच्चीवर म्हणजे तिसऱ्या मजल्यावर आमचं टेरेस आहे, त्या टेरेसचा लोखंडी दरवाजा त्याला आतनं कुलूप असतं, तर ते दरवाजा त्यांनी पहिला फोडायचा प्रयत्न केला पण न फुटल्यामुळे खालून तो वाकवला, वाकून आत आले आणि कोलॅप्सिबल शटर आहे त्या शटरला लॉक आहे, ते लॉक तोडून त्यांनी आत प्रवेश केला आणि आतून ते टेरेसवरनं खाली आले आणि कॅश काउंटरवरनं कॅश वगैरे घेऊन ते परत त्याच मार्गाने निघून गेले.